सचिन व सुप्रिया पिळगावकर यांच्यासाठी 17 ऑगस्ट हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण एकाच दिवशी या दोघांचा वाढदिवस असतो. जेव्हा सचिन 27 वर्षांचे होते, त्यांचं 16 वर्षाच्या सुप्रिया यांच्यावर प्रेम जडलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी टेलिव्हिजनपासून रुपेरी पडद्यावर आपलं स्थान निर्माण केलं. त्यांची मुलगी श्रेया पिळगावकरने देखील हिंदी व मराठी चित्रपटात पदार्पण केलं आहे. पण आपल्याला माहिती आहे का की सचिन आणि सुप्रियानी काही वर्षांपूर्वी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं नाव कश्मीरा मखणी असं होतं. काही वर्षांपूर्वी सचिन आणि सुप्रियाने कश्मीराचे वडील कुलदीप मखणींवर आरोप लावले होते की ते जबरदस्ती कश्मीराला त्यांच्याकडे घेऊन गेले आहेत. मात्र कश्मीराने प्रसारमाध्यमांसमोर सांगताना काही वेगळेच सांगितले. की असं म्हणाली की खूप लहान असताना तिला दत्तक घेण्यात आले होते. कुलदीप मखणीने तिला जबरदस्ती सचिन यांच्या घरून नेलं नव्हतं, उलट सचिन यांनीच तिला त्यांचं घर सोडायला सांगितलं होतं. इतकंच नाही, तिला स्वतःची ओळख व नाव देण्यासही नकार दिला होता. आता कश्मीरा मखणी कुठे आहे व काय करते त्याबद्दल कोणालाच माहिती नाही. पण या सगळ्या घटनेमुळे हे दोघं बरेच अडचणीत आले होते.